दसरा मेळावा आज आहे, विजयादशमी आहे. आता तुम्हाला संध्याकाळी जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख भाषणाला उभे राहतील तेव्हा तुम्हाला कळेल की विजयादशमीनिमित्त जी शस्त्र काढली जातात शमीच्या झाडावरची ती कोणासाठी कशासाठी काढली जाते. नक्कीच आजचं भाषण त्यांचं फार महत्त्वाचं आहे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडीमधल्या काळात घडलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख काय भूमिका मांडत आहेत याकडे राजकारणामध्ये देशभरात लक्ष आहे आणि तयारी पूर्ण झाली आहे मेळाव्याची. नक्की शिवतीर्थावर आज मेळावा होऊ शकत नाही त्याच्यामुळे षण्मुखानंद हॉलमध्ये 50% मर्यादेचं भान ठेवून सर्व नियमांचं पालन करून आजचा मेळावा होईल आणि नक्कीच त्या मेळाव्यातून एक महाराष्ट्राला देशाला राजकारणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न होईल. हिंदी में जानना चाहेंगे दशहरा मेळावा है. देखिए आपको मालूम है सभी को कि जब दशहरा रैली होती है शिवसेना की तो वहाँ से जो पार्टी चीफ होते हैं शिवसेना प्रमुख होते हैं वो पार्टी की दिशा तय करते हैं. राजनीति कौन सी दिशा में जाएगी और शिवसेना क्या करेगी ये तय करने वाला ये रैली होती है. तो आज शाम को ये रैली होगी और माननीय उद्धव ठाकरे जी 7:30 बजे अपना भाषण शुरू करेंगे और पूरा देश जानना चाहता है कि शिवसेना प्रमुख आने वाले दिनों में कौन सी राजनीतिक दिशा लेकर आगे जाएंगे, कौन सी भूमिका लेकर आगे जाएंगे. बयान आया कि जो नार्कोटिक्स यूज़ हो रहा है वो देश के खिलाफ जो पैसा आ रहा है वो देश के खिलाफ यूज़ हो रहा है, एंटी नेशनल एक्टिविटी में यूज़ हो रहा है और OTT प्लेटफॉर्म जो है जो देखिए RSS चीफ यानी सर संघ चालक जी ने जो बात कही वो अगर सही है मैं मानता हूँ सही है. सर संघ चालक अगर कोई बात देश के सामने रखते हैं दशहरा रैली में ही तो उसे एक महत्व होता है. लेकिन अगर ये नार्कोटिक्स का और ड्रग्स का पैसा अगर राष्ट्र के खिलाफ को यूज़ करते हैं तो सरकार क्या कर रही है, सरकार किसकी है, सरकार की मुखिया कौन है. और सरकार ने ही कहा था जब नोटबंदी का निर्णय हुआ था तब ये बयान आया था प्रधानमंत्री जी की तरफ से कि नोटबंदी से ये ड्रग्स का जो पैसा टेररिस्ट को मिलता है माफिया को मिलता है वो बंद हो जाएगा, वो टूट जाएगा, वो लिंक टूट जाएगी. लेकिन अगर ये नहीं हुआ है तो सरसंघ चालक की चिंता सही है, हम भी उस चिंता से सहमत है. सर मराठी मध्ये काय सांगाल सर, मोहन भागवत यांनी जे ज्या प्रकारे म्हटले आहे हिंदू समाजाला सर्व शक्तिमान होण्याची गरज आहे. सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख हे सुद्धा सकाळी दसरा मेळाव्यात एक महत्त्वाचं भाषण एका परंपरेनं करत असतात. आज त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की अंमली पदार्थाच्या व्यापारातला जो पैसा आहे जी उलाढाला ती आपल्या देशामध्ये राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरली जाते. सरसंघ चालकांच्या चिंतेशी आम्ही सहमत आहोत. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार कोण आहे, देशात कोणतं सरकार, प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान या देशामध्ये आहेत आणि तरीही जर हे होत असेल तर सरसंघ चालक याची जबाबदारी कोणावर ठेवणार ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपुढे निर्माण झालेला प्रश्न. या देशात जेव्हा नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा प्रधानमंत्र्यांनी या देशाला एक वचन दिलं होतं की नोटबंदी यासाठी आहे की अतिरेक्यांना जो पैसा मिळतो आहे हा एकतर बनावट नोटांच्या व्यवहारातून मिळतो आणि ड्रग्सच्या व्यवहारातून मिळतो, अंमली पदार्थाच्या व्यवहारातून मिळतो. नोटबंदीमुळे अशा व्यवहारांचं आणि अशा उलाढालांचं कंबरडं मोडलं जाईल हे त्यांनी देशाला आश्वासन आणि वचन दिलं होतं. पण आज 4 वर्षानंतरसुद्धा सरसंघ चालक
त्याच विषयावर चिंता व्यक्त करीत असते. कुठेतरी काहीतरी चुकलं आहे आणि अपयश आलं आहे हे सरसंघचालकांच्या भाषणातून स्पष्ट दिसतं. भारत हा 123 कोटी निर्लज्ज लोकांचा देश आहे असं म्हटलेलं आहे. आज विजयादशमी आहे, आज आपण शुभ बोललं पाहिजे आणि अजून तरी या देशानं लाज सोडली नाही हे 2024 निवडणुकीत तुम्हाला स्पष्ट दिसतं. सर, शिवसेना येत्या काळामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होईल. राष्ट्रीय शिवसेना राष्ट्रीय राजकारण सक्रिय आहे. ज्या पक्षाचे 21 खासदार आहे आणि आता 22वा दादरा नगर हवेलीत होईल. कलाबेन दिलकर आमचे जिंकून येतील, हे 22 खासदार आमचे होतील. इतका मोठा पक्ष हा राष्ट्रीय राजकारण करतो. भविष्यामध्ये 2024 नंतर मी म्हणतो आहे शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी असेल हे मी तुम्हाला खात्री नसते. हिंदी में जानना चाहेंगे शिवसेना नॅशनल पॉलिटिक्स. देखिए शिवसेना के 18 सांसद है लोकसभा में, राज्यसभा में 3 है, 21 हो गए. अब दादरा नगर हवेली में हम चुनाव लड़ रहे हैं, वहाँ हमारी शिवसेना की जो प्रत्याशी है कलाबेन दिलकर वो भी चुनाव जीतने वाली है, तो हमारे 22 हो जाएंगे. जिस पार्टी के इतनी बड़ी संख्या में सांसद होते हैं वो हमेशा राष्ट्रीय राजनीति में ही काम करती है. लेकिन 2024 में शिवसेना का स्थान दिल्ली में और राष्ट्रीय राजनीति में सबसे ऊपर होगा, ये मैं आपको अभी बताना चाहता हूँ. आज शाम को पार्टी चीफ जब भाषण करेंगे तब भी आपको पता चलेगा. सर, सातत्यानं शिवसेनेला हिंदुत्वाच्या याच्यावरनं टीका केली जाते, आज विरोधकांना याच्यावरती उत्तर मिळेल का? संध्याकाळी आपण पहा काय होत आहे. धन्यवाद. थँक्यू.